व्हायला पाहिजे. पण हा जो कालचा प्रकार आहे हा धक्कादायक. पण तीन पक्षाचं सरकार आहे, एकीकडे केंद्राकडून अशा प्रकारचे आक्रमण होत असताना महाराष्ट्र सरकार शांत बसले अशी चर्चा आहे. नाही नाही, शांत म्हणजे असं आहे की ज्या प्रकारे काश्मीरमध्ये किंवा नॉर्थ ईस्टला अचानक अतिरेकी घुसतात, बॉम्ब हल्ले करतात आणि निघून जातात, त्याच पद्धतीने हे अतिरेकी कारवाया आहेत केंद्राच्या, घुसतात, त्यांना घुसवलं जात आहे, अटक करून निघून जातात. जर यांच्यातून संघर्ष निर्माण झाला तर केंद्र आणि राज्य संघर्ष फार मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकेल. म्हणूनच ममता बॅनर्जी ह्यांनी सर्व राज्याच्या बिगर भाजपा शासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जे पत्र पाठवलं आहे एकत्र येण्यासाठी, ते त्याच भूमिकेतून लिहिलं आहे की ज्या प्रकारे ईडी, CBI, इन्कम टॅक्सचा गैरवापर सुरू आहे बिगर भाजपा शासित राज्यात, त्याच्याविरुद्ध सगळ्यांनी एकत्र यायला हवं. ही ममता बॅनर्जीची भूमिका आहे, ती त्याच गोष्टीसाठी आहे. तुम्ही कुठेही घुसून कोणत्याही प्रकरण आता तपास केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली बरं का. आता फक्त रेल्वेमध्ये जे पिक पॉकेटिंग होतं त्याचाच तपास ईडी आणि CBI करायचा बाकी आहे, तेवढंच बाकी आहे. आणखी लॅपटॉपमध्ये काही पुरावे होते ते नष्ट करणारे किंवा ते ताब्यात घेण्यासाठी ही कारवाई करणारे असा आरोप हा उकेनीच केलेला आहे. असा